गाणी रागदारी मध्ये असतात रागात चीता जाएंगे हम तू अगरी तुम अगरी संग है जिंदगी हर कदम एक नई जंग है जिंदगी हर कदम एक नई जंग है हर कदम एक नई जंग है एक राधा एक मीरा एक प्रेम शरीरावर माणसाचं मोठेपण नसतं. एखादा अपंग व्यक्ती सुद्धा बुद्धीने खूप मोठा असतो. केवली अनंते पैशाची रावे हाताची बोटं बघा समान नाहीत. एक कमी जास्त कमी जास्त आहे. कोण या जगात कमी नाही. ना चव्हाणबुवा कमी ना समीर कदम कमी. परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काहीतरी असं दिलेलं आहे. तो त्या क्षेत्रात मोठा असतो. म्हणून देवाने सगळ्यांना आपापल्या जागेवर श्रेष्ठ ठेवलंय. बुवा विनोद चव्हाण बुवा माझा तुम्ही आदर करता हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे नाही का. पण मी मोठा नाही बुवा किंवा तुम्ही मोठे नाही. या जगात मोठा एकच असेल आपल्यासाठी ते म्हणजे ज्याने ही सृष्टीची निर्माण केली निर्मिती केली तो विधाता परमेश्वर तोच सर्वात मोठा आहे. आणि त्याच्यानंतर आपले आई वडील यांच्या व्यतिरिक्त माझ्यामध्ये मोठाच कोण नाही. बरोबर असेल तर टाळ्या वाजवा. आपले आई वडील आणि जगाची ज्यांनी निर्मिती केली तो परमेश्वर. म्हणून बुवा आपण एकच आहोत. भजन तुम्ही अर्थ सांगितला भ म्हणजे भजावे. माझ्या मते माझा अर्थ वेगळा. भ म्हणजे भक्ती रसातून. जीवनामध्ये रस आहेत शृंगार रस भक्ती रस. भ म्हणजे भक्ती रसातून हे जे भजन करतो भक्ती रस आहे. नाही तर बघा लोक या कलियुगामध्ये सुद्धा हरिनामाकडे कशी वळलेली आहेत लोक. बुवा हरिनामच श्रेष्ठ आहे. आज महत्वाची बघा आता वाजले किती बघा तरी पण लोक थंडीमध्ये येऊन कुडकुडत बसलेले आहेत आणि आम्हाला सन्मानाची खुर्ची देऊन आमचं भजन किंवा आम्ही बोलतो आम्ही गातो ते ऐकतायत. म्हणजे आमची पुण्या ही कुठेतरी पूर्वजांची होती म्हणून आम्हाला ही सन्मानाची खुर्ची मिळाली. बुवा तुम्हाला आम्हाला मिळाली आणि आमचे हे लोक वावा करतात थंडीमध्ये बसतात लांबून येतात. कोण चालत येतो कोण पायपीट करीत येतो कोण सायकलने येतो कोण गाडीने येतो कोण कसा येतो. रात्रभर थांबतो 12 येतात लोक सकाळी निघून जातात. पण ही सगळी कमाई दोन सुपाऱ्या बुवा घेतात आणि वाट धरतात आणि बिस्किटचे बोडे खातात. हे सगळं फुकट इलेले आहेत. हरिभजनावर प्रेम. अरे कोकणामध्ये आपला जन्म झाला बुवा हेच आमच्यासाठी भाग्य आहे. अरे खास करून डोके मी बघायला नाही येत राहतो रे पैसे काळजी करू नको आका अंदाज दिलो येतले. अरे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला हेच आपल्यासाठी घोषणावा आहे. अरे तर आमचा जन्म जर लातूरला झालो असतो कंचे गावचं आणखी रेला का नाही बुवा
श्वास आहे बरोबर असेल तर टाळा वाजवा कोकणासाठी श्वास म्हणजे डबलवारी भजन आणि दशावतार ही परंपरा आम्ही जपतो हे कुठेतरी आपल्यासाठी बुवा भाग्याची गोष्ट आहे आज तिकडे आपला जन्म झाला असतात म्हणून कोकणाची माणसं भजनावर प्रेम करणारी माणसं म्हणून आहेत बघा ज्यांच्या नशिबात हे श्रवण करण्याची ज्यांच्या नशिबात आहे ते बिचारे हाताची घडी घालून या ठिकाणी थंडीमध्ये कुठकोण उभे राहिले कोण बसले आहेत ही कुठेतरी तुमचं नशीब चांगलं आहे म्हणजे काहीतरी चांगलं घेण्याचं ठिकाण आलंय पण ज्यांच्या नशिबात नाही ज्यांच्या प्रारब्धात नाही ते आता घालून झोपलेले आहेत म्हणजे हातरून घालून घालून झोपलेले कारण मराठी भाषा आहे आता झोपलेल्या आहेत पण ज्यांच्या नशिबात आहे काही काय असे पण आहेत आज डबल बर या सगळी पहिलीच बंदोबस्त करून येत खरी लावून उघडत काय आ